माझे तिकीट कापण्यात जळगाव लोकसभा भाजपा उमेदवार उन्मेष पाटील यांचा सहभाग असल्याने त्यांच्या प्रचारात मी सहभागी नसणार, भाजपा खासदार ए टी नाना पाटील यांनी खुलासा सादर केला. खासदार नाना पाटील यांचे तिकीट कापल्यामागे आमदार उन्मेष पाटील यांनी षडयंत्र रचून माझे तिकीट कापले आणि मला बदनाम केले आहे, त्यात उन्मेष पाटील यांचाही सहभाग आहे. असे असताना मी उन्मेष पाटील यांचा प्रचार करणार असा जो प्रचार केला जात आहे, बातम्या दिल्या जात आहेत, त्या खोट्या आहेत. त्या बातम्यांशी माझा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा खासदार ए टी पाटील यांनी ग्रामस्थांशी बोलताना केला आहे व आपण उन्मेष पाटील प्रचार कार्यात कुठंच असणार नाही असेही त्यांनी सांगितले. महावॉईससाठी संतोष ढिवरे, जळगाव. पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्मिताताईंची जाहीर झाली, त्या जाहीर मेळाव्यात मी पक्षानं तेच विनंती केली, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचं असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो. परंतु हा किती मोठा केविलवानापणा आहे, ज्या लोकांनी माझा गळा कापला, ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, आज तेच माझ्या नावाने माझं समर्थन आहे, मी तुम्हाला तिकीट मिळून दिलं, तुम्ही माझे माणसपुत्र आहेत असं म्हणून जर मत मागत असतील तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजीरवाणापणा असतो. ज्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता आहात या बातम्यांशी माझा काडीचा देखील संबंध नाही, परस्पर यांनी ह्या दिलेल्या बातम्या आहेत. माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं, मला कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात, मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे. मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत या साफ खोट्या बातम्या आहेत. मी जनतेला विनंती करतो या अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका.